मतदार सुशिक्षित असल्यानं जाणीवपूर्वक मतदान करतो, तर ग्रामीण भागातला मतदार प्रचारात अग्रेसर असलेल्या आणि स्थानिक प्रश्नांना भिडणाऱ्या उमेदवाराला मतदान करतो असा समज आहे. मात्र हा समज खोडून काढत दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी या आदिवासी बहुल मतदारसंघात कोणताही उमेदवार पसंत नाही अशा नोटा या पर्यायाचा वापर विदर्भात सर्वात झालाय. विदर्भातल्या शहरी भागात वाढीव आरक्षणाला विरोध करण्यासाठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन आंदोलन उभारण्यात आलं. आंदोलकांनी नोटाचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं, त्याचा परिणाम शहरी भागात जाणवला. मात्र आदिवासी बहुल अनुसूचित जाती आणि ओबीसी मतदार अधिक असलेल्या मतदारसंघातही नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी आरमोरी इथं नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे नोटाचा वापर झाल्याचं सांगण्यात येत आहे. अहेरीत 5,765 आणि आरमोरी इथं 3,650 मतं ही नोटाला देण्यात आलेली आहेत. मेळघाट, वर्धा आणि अकोला पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात नोटा हा पर्याय मतदारांनी निवडलाय. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचं कमी मतदान झालंय. शिवाय 3,064 नागरिकांनी नोटाला मतदान केलं. ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्यावर एक नजर टाकूया. अहेरी मतदारसंघात 5,765 जणांनी नोटाला पसंती दिली आहे. आरमोरीत हा आकडा 3,650 इतका आहे, तर नागपूर पश्चिममध्ये 3,717 इतका आहे. पूर्व नागपूरमध्ये 3,460, दक्षिण पश्चिममध्ये 3,064, तर मेळघाटमध्ये 2,835 इतका आहे. वर्ध्यामध्ये 2,729, तर अकोला पश्चिम मतदारसंघात हाच आकडा 2,617 इतका आहे.